अच्छा ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. पोलीस विभागाने गंगा जमुना परिसर पूर्णतः हटवण्यासाठी येथील अनेक घरांना टाळ ठोकलं. पोलिसांच्या या कारवाईमुळे त्रस्त होऊन ज्योती राठोड हिने उच्च न्यायालयात अवमानना याचिका दाखल केली. यावर सुनावणी दरम्यान न्यायाधीश AS चांदूरकर व न्यायाधीश GA सानप यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार व लकडगंजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग थोटे यांना नोटीस पाठवून 2 आठवड्यात उत्तर मागितले आहे. सोबतच न्यायालयाने 10 सप्टेंबरला करण्यात आलेल्या निवेदनाच्या सद्यस्थितीची माहिती देण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना दिले. याचिकाकर्त्याचे वकील म्हणाले की याचिका क्रमांक 1185/2015 उच्च न्यायालयाच्या वतीने 10 सप्टेंबर 2015 आदेश देण्यात आले होते. यात वर्तमान याचिकाकर्त्याचाही समावेश होता. सद्यस्थितीत इमॉरल ट्रॅफिक ऍक्ट 1956 धारा 18 कारण देत याचिकाकर्त्याची खोली बंद करण्यात आली आहे. मात्र ही कारवाई करताना याचिकाकर्त्याला कुठलीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती, त्यामुळे पोलिसांद्वारे देण्यात आलेल्या शपथपत्राचं उल्लंघन करण्यात आलं आहे. पुढे बोलताना वकील राठोड म्हणाले की त्या याचिकेत लकडगंजच्या पोलीस निरीक्षकांनी शपथपत्र दाखल करत नियमांविरुद्ध कुठलीही कारवाई न करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र त्याचे पालन करण्यात आले नाही. याचिकाकर्ता लता मौंदेकर यांच्याकडे किरायाने राहते. January 2021 पोलिसांनी याचिकाकर्त्याला खोली खाली करण्यास सांगितले, मात्र याचिकाकर्त्याने याकडे दुर्लक्ष केले असता पोलिसांनी 3 सप्टेंबरला वीज व पाण्याचं कनेक्शन कापलं, शिवाय खोलीला टाळंही ठोकलं. पोलिसांच्या या कारवाई विरुद्ध आयुक्तांना निवेदन देण्यात आले होते, मात्र त्यांच्याकडूनही न्याय न मिळाल्यामुळे याचिकाकर्त्याने नाईलाजाने उच्च न्यायालयाचा आसरा घेतला.